तालुक्यातील चिंचोडी येथील आदिवासी ग्रामस्थांनी अकोले पंचायत समिती समोर आमरण उपोषण सुरू करण्यात आले असून चिंचोडी ग्रामपंचायत मध्ये झालेल्या भ्रष्टाचाराची संपूर्ण चौकशी करून दोषी अधिकारी पदाधिकारी यांच्यावर चौकशी करून कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थांनी उपोषण सुरू केले। त्याचवेळी तालुक्यामध्ये माजी आमदार वैभव पिचड यांनी उपोषणकर्त्यांना भेट देऊन वरिष्ठ अधिकाऱ्यांची चर्चा केली असता उपमुख्य कार्यकारी अधिकारी निखिल कुमावत ओसवाल यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क करून वस्तुस्थिती मांडून यापूर्वी दिलेल्या पुराव्यांचे पत्रांना काय असा प्रश्न विचारला असता त्यांनी गट विकास अधिकारी चौधरी विस्तार अधिकारी डीडी धांडे यांना तुम्ही याबाबत शिस्तभंगाची कारवाई न फौजदारी गुन्हे दाखल करून कारवाई करा व मला अहवाल तातडीने पाठवा असे आदेश दिल्यानंतर 5 तासांनी हे उपोषण आश्वासन मिळाल्याचे स्थगित करण्यात आले आहे। मात्र 2 दिवसाचा अल्टिमेट देऊन कारवाई झाली नाही तर संपूर्ण गाव पुन्हा पंचायत समितीवर येऊन यापेक्षा उग्र आंदोलन करील अशा इशारा सुरेश भांगरे राजेंद्र मध्ये वैरुद्ध निवृत्त पुनाजी मध्ये व 50 ग्रामस्थांनी लेखी निवेदनाद्वारे दिले आहे। आज अकोले पंचायत समिती समोर आमरण उपोषण करून आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या। आवाज टीव्ही साठी शांताराम काळे अकोले। हॅलो, नमस्कार साहेब, 2 मिनिटं मी बोलतोय, आपली वेळ आहे साहेब। आपल्या समोर आहे ना, माझ्या समोर आपले टीपीओ धांडे साहेब आणि बीडीओ साहेब काहीतरी आज नगरलाच मिटिंगला आले होते आणि विषय आहे तो चिचोंडी तालुका अकोले जिल्हे अहमदनगर येथील ग्रामसेवक पंचायतीच्या भ्रष्टाचाराच्या संदर्भात मी ते आपल्याला 23/9 एक पत्र दिलं होतं, 23/9/2020 त्याच्या अनुषंगाने आपल्याकडून एक 28/9/2020 खाली पत्र आलेलं आहे आणि त्याच्या अनुषंगाने चौकशी झालं असं सांगतात खाली। हा हा, आहे देऊ का त्यांच्याकडे साहेब? देतो नाही साहेब, आपण चौकशी करून आवाज दिला, नोटीस काढली कोणाला? ग्रामसेवक आणि अहवाल कुठे दिला? एक मिनिट हा साहेब, मी बोलतो हा, एक मिनिट। हॅलो, हा साहेब, विषय असा होता की मी आता आल्यानंतर परत काय झालं, आजच्या घडीला इथं जवळपास गावातले एक 40-50 लोक परत उपोषणाला बसलेत पंचायत समिती समोर, म्हणून आपल्याला थोडासा त्रास दिला त्या या संदर्भात। हा, आणि विषय त्याच्यातला असा होता की चौकशीच्या दरम्यान ज्यावेळेस 29/9 आपल्याकडून हे पत्र आलं 29/9/2020 आणि आता जवळपास हे 5वा महिना सुरू झालाय सर चौकशीचा। हा, तर दरम्यानच्या काळात पहिले काय होतं सर, चौकशी सुरू झाल्यानंतर त्या संबंधित ग्रामपंचायतीचे खाते गोठवणं अपेक्षित होतं सर त्याच्यामध्ये, कारण की मी चौकशी दिली होती ती भ्रष्टाचाराची दिलेली होती आणि दरम्यानच्या काळात काय झालं की त्या ग्रामपंचायतीमध्ये परत काहीतरी खातरमातर कामं दाखवले आणि रातोरात काम करून त्याच्यामध्ये निकृष्ट दर्जाचे कामही झाले आणि त्याची बिलही काढण्यात आली, असा प्रकार परत आता दुसरा प्रकार घडला, त्याच्यामुळे लोकांमध्ये आहे जो आक्षेप हो तर तो त्रास वाढलाय लोकांचा सगळ्या या गोष्टीचा। हा, बर साहेब, माझं म्हणणं माझं म्हणणं तेच होतं साहेब की जर दरम्यानच्या काळात त्यांनी जर पैसे काढलेले असतील आणि अपहार झालेला असेल अजून वाढला असेल तर त्या अनुषंगाने पोलीस स्टेशनला एक केस गुन्हा दाखल झाला पाहिजे, एवढी नाही हो आणि त्या घरकुलांच्याही बाबतीत परत अजून दुसरी चर्चा अशी आहे साहेब का सरपंचाचे घरामध्ये वडील नोकरीला आहेत, सरकारी नोकरीमध्ये आहेत आणि नोकरीला असताना त्याच्या घरामध्ये 3 घरकुलं मंजूर झालेले आहेत, बांधून झाले, पैसे काढून झालेत आणि त्या उपरांत या गावामध्ये आपण ज्या आदिम जाती ज्या आहेत बरं का सर, कातकरी समाज, या कातकरी समाजाला आपलं प्राधान्य काय आहे, शासनाचं पहिल्यापासून प्राधान्य काय आहे की आदिम जातीला पहिले प्राधान्य क्रमांक द्यावा म्हणून घरकुलांच्या संदर्भात।